अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. केंद्र सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न घोषित केला. या पुरस्कारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. उशीर झाला पण योग्य निवड झाल्याचं त्यांनी म्हटलंय. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, भारतरत्नसाठी जाहीर झालेली कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी ही दोन्ही नावं योग्य आहेत. कर्पूरी ठाकूर हे बिहारमधील तर अडवाणी संसदेत अनेक वर्ष होते. अडवाणींचा कधीही पराभव झालेला नाही. त्यांनी रथयात्रा काढली त्यावेळी आमचे मतभेद झाले होते, असंही पवारांनी यावेळी सांगितलं. तर कल्याण येथील पोलीस ठाण्यात भाजप आमदारांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत शरद पवार यांनी राज्य सरकार आणि गृह विभाग यांच्यावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे. डॅमेज कंट्रोल आहे की काय असं देखील या दृष्टिकोनातून देखील त्याच्याकडे बघितलं. उशिरा करणं एवढा सन्मान मिळाला आणि त्या सन्मानाच्या दिवशी तुझी काय घडलं ते उशिरा राहिली त्याचा अर्थ व्हायचं करायला नको. असं एक प्रकारचं समाधान व्यक्त करण्याची ही स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात काय झालं किंवा याच्या मी काही खोलवर जाऊ इच्छित नाही. एक घटना काल मुंबईमध्ये घडली. एका आमदारांनी भर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर एका वेगळ्या दुसऱ्या पक्षाच्या शहराध्यक्षावरती आवाज केला. आता 2 जण जखमी झाले. राज्यातली कायदा सुव्यवस्था सर्वसामान्यांसाठी निश्चितपणे जितकी महत्वाची असते तितकीच जे कायदे बनवतात त्यांच्यावरती जबाबदारी आहे. त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वर्तन होत असं हे कोणाबद्दल मला फारसं माहिती नाही. भारतीय जनता पक्षाचे गायकवाड नावाचे आमदार आहेत, त्यांनी गोळीबार केला. शिंदे गटाचे कल्याणचे गायकवाड आहेत. असं आहे की सध्या जे ज्यांचे आता राज्याचे सूत्र आहे तिथं कायदा हातात घेणाऱ्यांच्याबद्दल मुक्तता किंवा मुखरीक हे आहे असं जे ऐकायला मिळतं ते वास्तव आहे असं तुमच्या माहितीतून दिसतं. सत्तेचा गैरवापर हा केंद्रापासून तक्रारी त्याला काही मर्यादा आहेत. असं फायरिंग आणि सत्सम गोष्टी याचे व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची त्या सगळ्या बाबतीत लगेची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चालले याचंही उदाहरण आहे. आणि अक्षरशः हे अशा गोष्टी घडतात या महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने चिंता निर्णय आहे. साहेब, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर राज्यातील गुन्हेगारी वाढते असं सूत्रात त्यांना वाटतंय. तुम्हाला देखील असंच वाटतंय का की फडणवीस असल्यानंतर सुप्रिया वाटतं सुप्रिया त्यांना वाटतं त्यांना विचार त्यांचा त्यांच्या भक्ती मला काय विचार. काल महाविकास आघाडीची बैठक झाली. नगरपालिकेच्या एखाद्या गोष्टीचं सुद्धा खुलासा मला मागून कर तुम्ही खर्च करा. ठीक आहे, काही काही खर्च कुणाशी बोलतो की पालिका आनंद आहे. काल महाविकास आघाडीची बैठक झाली. तथा आंबेडकर बाहेर येऊन असे म्हणले आमची युती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे, काँग्रेस सोबत अजून बोलणे झाले नाही, मग आघाडी म्हणून एकत्र चर्चा करणं अपेक्षित आहे.
असंही या सगळ्या पक्षांच्या वतीने जे सरकारी या चर्चेमध्ये होतात त्याचे काही लोकांनी मला सकाळी केलं. बाळासाहेब आंबेडकर यांचा एक आग्रह असतो आणि त्या आग्रहाला काही तथ्य आहे की एकत्र आपण येतो पण शेवटी काहीतरी कार्यक्रम लोकांच्या समोर एका विचाराचा मांडला पाहिजे. निवड जागा जिंकणं हे महत्त्वाचं असलं तरी कशासाठी जागा, पर्याय कसा, कोणत्या आधारावर, कोणत्या कार्यक्रमावर याचा विचार निर्णय झाला नाही तर नंतर खूप मतभेद होतात आणि म्हणजे मतभेद टाळायचे असतील की या गोष्टीची चर्चा आधीच व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती. मला असं वाटतं की त्यांची अपेक्षा योग्य आहे आणि ते काही चिंता करायला पुन्हा बसणार आहे. आता साधांचा त्यांची चर्चा आणि जागांच्या उद्देशाचं साधांचं धरून हे 9-10 तारखेला संपुष्टात येईल असं दिसतंय. राज्यात सकारात्मक घडत असल्या काही गोष्टी आघाडीच्या दृष्टिकोनातून तरी इंडिया आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये यांची ममता बॅनर्जी बाहेर पडल्या किंवा केजरीवालांविषयी अजून असं निश्चित असं काही धोरण नाही तर काही परिणाम करणार ठरू शकतं का? ममताजींनी आम्ही आघाडीमध्ये आहोत. आज त्यांच्या राज्यामध्ये काही राजकीय पक्षांच्या त्यांच्यात अंतर आहे. मागच्या निवडणुकीमध्ये ते एकमेकाचे युद्ध अतिशय अक्रमपणाने लढले आणि त्यांना असं वाटतं की निवडणुका होऊन द्याव्यात, निवडणुकीच्या नंतर एकत्र पर्याय देण्याच्यासाठी बसावं आणि लोकांना हे कमी करावं कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप होता पराभव करण्याच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे. ही भूमिका त्यांनी घेतली आणि ती स्पष्ट आहे. नितीश कुमारची भूमिका वेगळी आहे. नितीश कुमारने NDAच्या बरोबर जायचाच निकाल घेतला. खरं सांगायचं म्हणजे NDAची ही बैठक त्यांनी पुढाकार घेऊन फासण्याला घेतली. मी स्वतः त्या बैठकीला आदर होतो आणि ते अतिशय आक्रमकपणानं एकत्र राहून भाजपच्या विरुद्ध पर्याय द्यायला पाहिजे हे सांगत होते. पण एकदम एक्स्ट्रीम जसा दिसेल त्यांनी घेतला. आता हा विचार आहे हे मी सांगू शकत नाही पण ते घडलं ते काही चांगलं नाही. आणि माहिती जी आमची की बिहारमध्ये लोकांना सुद्धा ते आवडलेलं नाही त्याचे फायदा उद्याच्या निवडणुकीत दिसते. सातत्यानं केंद्रीय यंत्रणांबद्दल बोललं जातं की झारखंडचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली. राज्यामध्ये सुद्धा अमित पवारांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी केली जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कारवाया जास्त प्रमाणावरती वाढली असं वाटतंय का? सर दिसेल ना असे की सोरेनच्या संबंधीचं जे काही धोरण असेल एक आदिवासींची लोकसंख्या अधिक असलेलं राज्य आणि आदिवासी नेता त्याच्यासंबंधीची ही वागणूक दिल्लीमध्ये केजरीवालचं प्रशासन हे चांगलं प्रशासन आहे याची चर्चा होती. त्यांनी जी काही धोरणं राबवली ती बघायला दिल्लीच्या बाहेरचे राज्याचे जाणकार राज्यकर्ते सुद्धा येतात. असं असताना त्यांच्याच मंत्रिमंडळाचे सरकारी हे असं करून आज टाकलेली आहे. त्यांचा ॲक्शन त्या ठिकाणी घेतले आहे. सत्तेचा गैरवापर होतो पण त्याला काही मर्यादा असतात. आज ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याला मर्यादा राहिलेली नाही. शेवटी सामान्य जनतेच्या समोर आणि हा जो सत्तेचा गैरवापर आहे त्याच्या विरुद्ध ते जनमत तयार करावा.
त्याच्या आधी सोलापूरला येऊन गेले, त्याच्या आधी मुंबईला येऊन गेले, एकूण राज्यामध्ये येत्या निवडणुकीत आपल्याला फारसं यश मिळणार नाही असं गृहित धरून त्यांचे दौरे वाढले असं बोल, तुमचं साधारणपणे निरीक्षण काय? असं दिसतंय कारण एकदा दोनदा तीनदा ते मतदानचे येऊन गेले असं सातारला येतात, आणखीन कुठेच येतात, यवतमाळ येतात, चांगली व्यवस्था रस्त्याच्या संबंधीची त्यांची आस्था दिवसेंदिवस वाढते. माझं म्हणणं फक्त एकच आहे की जसं गुजरातच्या कुठल्याही गोष्टी देण्याच्यासाठी गुजरात असतो त्यांचं असतं, तसं इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा ते देण्याच्यासाठी गुजरात असतो त्यांनी या दौऱ्यात दाखवलं तर मराठी जनतेला आनंद आहे.